Tulasi hara,
बने माधी हे सर्व हे सर्व सुख सुख बने माधी हे सर्व सुख सुख बने माधी हे सर्व सुख Oh,
Oh,
يا داري.
असहा असणाऱ्या या ठिकाणी या श्रोत्यांचा भक्त भाविकांचा प्रतिसाद त्यांनी या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आम्हाला या आमच्या भजनमंडळास या ठिकाणी सन्मानाने भेट दिलेली आहे. आम्ही भजनी मंडळातर्फे त्यांचे ऋणी आहोत. त्यांचे स्वागत तसेच आभार. या प्रेमाचं प्रतीक म्हणून आम्हाला या ठिकाणी सप्रेम भेट प्रेमाचा वर्षाव करणारे जितेंद्रजी दळवी आणि जितेंद्रजी केणे आणि सन्माननीय रमेशजी अनंता पाटील सरपंच या सर्वांनी या ठिकाणी प्रेमाचा वर्षाव केलेला आहे. भजनी मंडळतर्फे हार्दिक स्वागत तसेच आभार. कृपया नम्र विनंती. सूर्यकांतजी पाटील या सर्वांचे पुनःचे एकदा हार्दिक आभार. एकंदरीत सर्व प्रेक्षकगणांचा श्रोतेगणांचा उत्साह लक्षात घेता या ठिकाणी आपल्या ज्या भागवत कथे रामायणामध्ये विविध कथामध्ये गायल्या जाणाऱ्या धुन्स नॉनस्टॉप प्रोग्राम सुरू करत आहोत. समोरच काही ज्येष्ठ वारकरी बसलेले आहेत. कदाचित कोणाला मनामध्ये शंका उत्पन्न होऊ शकते की भजन हे सात्विकतेचं एक प्रतीक आहे आणि त्या भजनामध्ये असे इन्स्ट्रुमेंट अशी वाद्य वाजवणे याच्यामुळे कोणाचं अंतकरण दुखावलं जाऊ शकते. या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे सांगेल की ह्या कलेच्या सादरीकरणामागे हेतू केवळ एवढाच आहे की आपल्याकडील जो तरुण वर्ग आहे त्यांच्यामध्ये हरिभजनाची गोडी वाढावी एवढाच याच्या पलीकडे काहीच नाही. त्यामुळे जर कोणाचं ज्येष्ठ वारकऱ्यांचं अंतकरण दुखावत असेल त्यांची क्षमा मागून या ठिकाणी पुढील कार्यक्रम सुरू. गोपाळ कृष्ण भगवान की जय. कन्हैया लाल की जय. आज के आनंद की जय. हरि गोविंद गोविंद. प्रसादजी या ना प्रसाद पण घेऊया. या तुम्ही आम्ही खेळी बिळी गदारोळ्या या भागातील या भागात सुद्धा सुंदर सुंदर असे कलाकार आहेत. त्यांनी सुद्धा या भजनाला आपल्या प्रतिसाद करावी. गोविंद गोविंद गोविंद
गोविंद गोविंद गाइयो रे मारो बिहारी लाल कृष्ण गाइयो रे गोविंद गोविंद गाइयो रे मारो मीरा के नाथ प्रभु गाइयो
या ठिकाणी आदरणीय लक्ष्मणजी दादू भंडारी माजी ग्रामपंचायत सदस्य चौधरी पाडा यांच्याकडून भजनी मंडळ हो भजनी मंडळासाठी 500 रुपयाची सप्रेम भेट तसेच या भेटीच्या जोडीलाच त्यांनी महाराष्ट्र गीतासाठी फरमाईश पाठवले आहे. भजनी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत तसेच आभार. या ठिकाणी आता जी फरमाईश आली पोवाड्यासाठी तर आधी थोडी काही आपल्या हिंदू धर्मातील देवी देवतांची गाणी होतील जेणेकरून कोणाला तरी नृत्य सादर करावं असं वाटेल. तदनंतर आपल्या हिंदू धर्माचे राजे शिवछत्रपती राय यांचा पोवाडा गाण येतील. विठ्ठल रखमाई भजन सुरू केल्यानंतर आपण सर्व श्रोतेगण नाचायला उठले त्यामुळे आम्ही आमचा जो नियोजित कार्यक्रम होता त्याच्यामध्ये बदल करून भागवतातील भजनं घेतली पण त्यानंतर आपण समाधी लावून बसले ऐकण्यासाठी. त्याच्यामुळे आम्ही माझं पुन्हा त्याच्यामध्ये फेरबदल करतो. हिंदू धर्माचं कुठलंही कार्य असं त्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण भगवान गणेशाचं वंदन करत असतो. आता भजन बरंच पुढे गेले तरी सुद्धा एक कोळीगीत रूपी म्हणजे वाद्य कोळीगीत रूपी असेल परंतु त्याचे गीताचे बोल हे त्या भगवंताचे गुणगान गाणारेच असतील. या गणपतीचे गाणं आपल्या समोर सादर. Thank you.
ترجمة
राधे तुला राधे तुला राधे तुला राधे 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 तुला राधे तुला राधे तुला तो भंगरी वाला भंगरा रे तुझ तो भावरी वाला तुला राधे तुला राधे तुला तो भंगरी वाला भंगरा रे तुझ तो भावरी वाला तुला राधे तुला राधे तुला राधे मारा तो भंगरी वाला भंगरा रे तुझ तो भावरी वाला तुला राधे तुला राधे तुला Gongari bala, gongari bala, gongari bala. Hey, rade tula, rade tula, rade tula. Gongari bala, gongari bala.
भगवान की जय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी अखंड असा प्रेमाचा वर्षाव सुरूच आहे। या ठिकाणी सर्व मान्यवर मान्य श्री रमेशजी पाटील सरपंच बापगाव देवरुंग, मान्य श्री देवदासजी केणे सदस्य, मान्य श्री मंगलदास जी पाटील सदस्य, मान्य श्री लक्ष्मणजी भंडारी मान्य सदस्य चौधरपाडा, मान्य श्री सूर्यकांत जी पाटील बापगाव, मान्य श्री शत्रुघ्न पाटील बापगाव, मान्य श्री जितेंद्रजी केणे देवरुंग, या सर्व प्रेमी जनांचे भजनी मंडळातर्फे हार्दिक स्वागत तसेच आभार। खऱ्या अर्थानं आम्हाला ही भजन सेवा ज्यांच्या मार्फत आम्हाला मिळाली ते आमचे परम स्नेह असणारे, या भागातील एक गोड कोकिळा असे समजले जाणारे आमचे तसे गावाले आहेत ते विठोब महाराज कापसे यांनी आपल्या सुमधुर कंठातून एक गवळण किंवा धून काही जे आपल्याला आवडेल ते त्यांनी सादर करावं ही भजनी मंडळातर्फे त्यांना नम्र विनंती। चुकून या ठिकाणी पुनश्च एकदा नाव राहिलेले मान्य सौ सुनीता ताई पाटील उपसरपंच देवरुंग गाव यांतर्फे या भजनी मंडळास 500 रुपयाची सप्रेम भेट भजनी मंडळातर्फे हार्दिक स्वागत असे जावा। कापसे महाराज आमचे गीत होईल त्यानंतर गवळण गाणार आहेत। थोड्याच दिवसापूर्वी या पृथ्वी तलावर आदिशक्तीचं स्थान असणार माता दुर्गाचा नवरात्रोत्सव होऊन गेला। आपल्या या कोकणामध्ये सुद्धा देवी तशी एकच आहे पण तिची अनंत रूपे आहेत असंच एक रूप असणार माता एकवीरेचं गाणं आपल्या समोर सादर। आई एक वीरा सांग यवकवा, आई एक वीरा सांग यवकाग, हे तुझा मी सेवेला, आई तुझा मी सेवेला, आई चंद तुझे पाहिला I'm not afraid।
कापसेजी महाराज आपल्या समोर गौरव सादर करत आहेत. ¡Gracias!
कोटी कोटी धन्यवाद तपसे महाराज या ठिकाणी आधीच म्हणून गेलं की एकट्याचा नव्या खेळ म्हणून मेळ जमलेला या न्यायाप्रमाणे आमच्या भजनाला ज्यांचं स्वतःच एक असं वेगळं अस्तित्व आपापल्या भागामध्ये आहे असे असणारे मान्यवर गायक आमचे प्रमोद भाऊजी महाराज श्री आणि तसेच जयजी महाराज हे आता आपल्या समोर एक एक गीत सादर करते. तदनंतर शिवाजी महाराजांचा पोवाडा होईल. Thank you.
काही सण उत्सव समारंभ जे काय आनंद लुटतो करतो हे खरं म्हणजे आज आपण करायला इथे नसतोच. ज्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत समजलं जाणार जाणता राजा राजा अशोक छत्रपती रायांनी अवघ्या 350 मावळ्यांच्या जोरावर लाखोवारी सैन्य असणाऱ्या मोगली सत्तेला तितक्याच ताकदीनिशी आणि युक्तीच्या जोरावर सामोरं जाऊन आपल्या या हिंदू धर्माचं रक्षण केलं. त्या शिवाजी महाराजांचा एक पवाडा आपल्या समोर थोडक्यात सांगतो. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिर शिखरी किरीटा परी गिरी म्हणजे पर्वत, शिखर म्हणजे पण पर्वत. मोठमोठ्या गिरी शिखरावर एखादा चिल्लट म्हणजे एखादा मच्छर एकदा सूक्ष्म प्राणी ज्याप्रमाणे कुठेही फिरू शकतो अगदी त्याप्रमाणे राजा छत्रपती शिवरायांनी त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं आधुनिक वाहन नसताना सुद्धा जे असेल त्या म्हणजे घोड्यारूपी वाहनावर अगदी दरी खोऱ्यात कुठेही जाऊन गनिमी काव्याने शत्रूला कशी मात दिली याचं सुंदर वर्णन करणारा हा पोवाडा ज्याने कोणी रचला असेल त्याला आमच्या बैठणी मंडळ तर्फे सलाम. गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वज हे गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वज अहो लहरी भगवा ध्वज हे गौला तारा हे गौला तारा हे गौला तारा वीर हरा करता शिवाजी राजा हे गौला तारा वीर हरा करता शिवाजी राजा गौला तारा वीर हरा करता शिवाजी राजा गौला तारा वीर हरा करता शिवाजी राजा
Yeah!
काना वाजवितो बासुरी या गवळ्यासाठी फरमाईश आलेला आहे. तसेच भजनी मंडळास प्रेमाचा वर्षाव या ठिकाणी सप्रेम भेट आलेले भजनी मंडळातर्फे सर्वांचे हार्दिक आभार. यमुने जादिरी काल पाहिला हरी हे या ठिकाणी आमचे परमस्नेही या भागाचं दर्शन ज्यांनी आम्हाला घडवलं ते आमचे परमस्नेही भागवत प्रेमी कथा भजन प्रेमी ज्यांच्या अंतकरणात भगवंताविषयी भगवंताच्या कलाकाराविषयी प्रेमच प्रेम भरलेले असं प्रेमाचा सागर असणारे आमचे खांडोळा गावचे संपूर्ण पाटील परिवार तसेच आमचे विलास दादा तसेच या ठिकाणी बसणारे आमचे पंढरीनाथ पाटलांचे पुतणे या सर्वांचे हार्दिक आभार. या विलास पाटील दादांनी भजनी मंडळास 500 रुपयाची भेट दिलेली आहे. भजनी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक आभार. Yeah.
भक्ताना पावन जाईली आई भक्ताना पावन जाईली या बाबा गावाची या देवरुंगावाची गाव देवी आई भक्ताना पावली I'm a